आई 97 वर्षाची आहे. वडील गेल्यानंतर आईला म्हटलं आता गणपती आणायचा नाही, बस झालं. त्या पैशामध्ये काही मुलांना शिकू आपण. ती म्हणली मी जिवंत आहे तोपर्यंत आण, नंतर नको आणू. म्हटलं मी गणपती आणावा असं वाटत असेल तर मरू नकोस, अजून जिवंत आहे 97. गावात नवीन गाडी घेतली आणि मी गावी गेलो होतो. काय नाना सेकंड हँड काय? बरं नवीन गाडी दिसते आहे साऱ्या. बरं पहिले कुठलीही गोष्ट बोलण्याच्या अगोदर पहिले एक शिवी द्यायची आणि मग नाना म्हणायचं. अरे नवी मी म्हणतो नाही नवीन घेतले. नवीन इतके पैसे आणतोस कुठून? काय स्मगलिंग बिगलिंग सुरू केलंस की काय? म्हणजे पुलांच्या ह्याच्यामध्ये तर माहिती आहे ना की रिझल्ट लागल्यानंतर ओटीवर बसलेला माणूस रस्त्यावरून चालणाऱ्या माणसाला काय लोटणकर पेपर वाचला हो काय? त्याच्या हातात पेपर आहे. रिझल्ट लागला ना आज तर बघा जरा सावंतांचा पोरगा नापास झाला काय बघा. अरे पास झाला काय बघा ना, नापास झाला का बघा. का सरळ नाही बोलायचं. कुठे राहतात सावंत? सावंत काय म्हणजे आमच्या अंगणातून बघितलं की त्यांच्या खळ्याला आग लागलेली लगेच दिसेल. त्यांच्या घराला आग लागलेली आमच्या खळ्यातून दिसेल. अरे त्यांचे माझ्यापासून ते तिथेच राहतात ते असं सांगू शकतो, पण त्यांच्या घराला आग लागलेली आमच्या खळ्यातून दिसेल इतके जवळ राहतात. ही वृत्ती आहे. पण तुम्हाला खरं सांगतो की आमच्या कोकणामध्ये एकही आत्महत्या नाही बरं का. शेतकऱ्याची एकही आत्महत्या कोकणात नाही. मी तुझं घेणार नाही, मी तुला देणार नाही, ही आमची वृत्ती. आमच्याकडे 3 पद्धतीचे पंच असतात, त्यांची नावं नाही मला नेमकी सांगता येणार. एक पंचा, एक पंचा आणि एक पंचा असं ती. तर सगळ्यात छोटा पंच हा एवढासा असतो. आम्ही तेवढे नेसू, उगाच कोणाला दाखवायला आम्ही काही करणार नाही. गाव जेवणं घालणार नाही, आम्ही हुंडा देणार नाही. पाहिजे तर घे, नाही तर जात चुली. पुन्हा गंमत अशी आहे, राजकारणी लोक ही मुलांना तिथे तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी सगळी मुलं जाणार, तिथे गेल्यानंतर तो सगळे जेवण खाण त्यांची दारू वगैरे तो करणार जोपर्यंत तो त्या पदावर आहे तोपर्यंत. एकदा त्याचं ते पद संपलं यांना तर चट लागलेली असते, यांना ती सुरुवात झालेली असते. त्यामुळे तो गेल्यानंतर मग आता काय करायचं? मग जमिनीचा एवढा तुकडा विक, मग एवढा तुकडा विक. हा जो गोंधळ झालेला आहे, माझा कालचा जो माझा बाप जो होता शेती करत तो असा नव्हता. त्याच्यासाठी शेत हे माती म्हणजे आईच होती. पण नवीन पिढीचं आमचं थोडंसं कुठेतरी फिसकटलंय, ते पुन्हा ताब्यात यायला पाहिजे.